झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहताय झूम ऑन न्यूज, आपले स्वागत आहे। आणि आता बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। काँग्रेस आपल्या धारी उपक्रमात पाचोऱ्यात खरोखरी दिलेत रेशन कार्ड, नागरिकांनी केलाय पदाधिकाऱ्यांचा सन्मान। परभणीमध्ये मोरे यांनी स्वीकारलाय अधिष्ठाता म्हणून पदभार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजास सुरुवात। वंचित बहुजन आघाडीचं बोंबाबोंब आंदोलन, बोंबाबोंब आंदोलन करत प्रशासनाचा निषेध। आढळगाव यांना निष्ठावंत शिवसैनिक पराभूत करणार, शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिरलेकर यांचं वक्तव्य। अमरावतीच्या मेळघाटात आदिवासींनी केलाय रवी राणांसोबत जल्लोष, देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विजय। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। पाचोरा येथे काँग्रेस आपल्या दारी या सचिन सोमवंशी यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहरात घरोघरी जाऊन रेशन कार्डाचं वाटप केलं। या परिसरात या संकल्पनेचं कौतुक होत आहे। पाचोरा शहरातील नागरिकांना अनेक समस्या आहेत, या समस्या त्यांच्या घरी जाऊन सोडवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत। पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या काँग्रेस आपल्या धारी या संकल्पनेतून नागरिकांना रेशन कार्डचं वाटप होत आहे। त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना हे रेशन कार्ड यावेळी देण्यात येत आहे। त्यांच्या याच कामाचं सगळीकडे कौतुक होत आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा काँग्रेस आपल्या दारी म्हणजे लोकांच्या समस्या ज्या असतात त्या निवारण करण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा घरोघर फिरणारा आहे। पाचोरा तालुक्यामध्ये आम्ही हा एक पॅटर्न वापरतो आहे। पाचोरा तालुक्यामध्ये काँग्रेस आपल्या दारी हे अभियान जे आम्ही सुरू केलेलं आहे, तर आम्ही लोकांच्या घरी रेशन कार्ड, अनेक लोकांचं रेशन कार्ड नव्हतं, ते रेशन कार्ड त्यांचं स्वतःचे त्यांचे डॉक्युमेंट तयार करून त्यांचे स्वतःचे कागदपत्र घेऊन आम्ही प्रत्येक आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घराघरात जाऊन डॉक्युमेंट जमा केले, कागदपत्र जमा करून आम्ही माननीय तहसीलदार चावडे साहेब, कैलाजी चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला। आणि आम्ही आज रेशन कार्ड त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी आम्ही देत आहोत। काँग्रेस आपल्या दारी हा आमचा कार्यक्रम आहे। काँग्रेसचा कार्यकर्ता हा नेहमी सदैव भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आजपर्यंत सेवा करण्याचं काम करतो आहे। आमची सेवा भारते गोरगरिबांची सेवा करणे हाच आमचा मोठा उद्देश आहे। म्हणून आम्ही या अभियानानंतर हे प्रत्येकाच्या घरी जाऊन आज त्या ठिकाणी पाचोरा शहरामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन ते कार्ड वितरित करण्याचं काम आज केलेलं आहे। त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आज बघायला मिळाला। मेरा नाम दलील शाह आहे। पास के लिए फिरा था। हमारे जो नेता है सचिन दादा सोमवंशी, उनसे कान तक का मैंने बात डाला तो उनको डॉक्यूमेंट दिया, उन्होंने बोले ठीक है, बोले आपका काम हो जाए, बोले तो वो सहकार्य कर रहे हैं, हमारे को घर तक का पासा पहुंचा रहे हैं, उनका बहुत मैं आभारी हूँ, बहुत तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ उनका। ईसा तडवी, झूम ऑन न्यूज, पाचोरा। नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉक्टर संजय मोरे यांनी गुरुवारी परभणीत दाखल होऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात पदभार स्वीकारलेला आहे। राज्याच्या आरोग्य विभागानं डॉक्टर मोरे यांची गेल्या आठवड्यातच अधिष्ठाता म्हणून नियुक्ती केली। त्याप्रमाणे मोरे हे गुरुवारी सकाळी परभणीत दाखल झाले व कार्यभार स्वीकारलेला आहे। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागवगोजे, डॉक्टर पी एम सोनवणे, एस एस यादव आदी उपस्थित होते। डॉक्टर संजय मोरे यांनी परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे असंही म्हटलेलं आहे। यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानलेले आहेत। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता या पदाचा मी घेतलेला आहे। ते परमेकर आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ज्याचा संघर्ष केला होता त्याचे कुठंतरी मूळ स्वरूप त्याला येत आहे। एवढंच आहे की थोडं मागवेश जे एक यंत्रणा असते काम करण्याची, शासकीय वैद्यकीय मध्ये असते, यामध्ये आता जी आर निघालेली आहे,
अधिष्ठाता म्हणून माझी नेमणूक झालेली आहे. यानंतर कागदपत्र जमा करणे, त्यानंतर फर्स्ट इयर पहिल्यांदा सुरुवात करणे, स्पेशालिटी याच्याकडनं घेणे, गव्हर्नमेंटकडनं घेणे, त्यानंतर अफिलिएशन युनिव्हर्सिटीकडून घेणे, त्यानंतर ती NMCला नॅशनल मेडिकल कौन्सिल जी आहे तिकडे अप्लाय करणे, याला वेळ लागणार आहे. म्हणजे जे जसं आतापर्यंत आपण वाट पाहिली, काही दिवस तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे. या सर्व प्रोसिजर कम्प्लीट व्हायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ लागेल. त्यानंतर एकदा का आपल्याला परमिशन मिळाली, त्यानंतर मग मात्र एकदम वैद्यकीय महाविद्यालय, शस्त्रवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. आणि एकदा आपल्याला NMCची परमिशन मिळाली की त्यानंतर फर्स्ट इयर आपण सुरू करणार आहोत. त्यानंतर सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर असा 5 वर्षाचा 6 वर्षाचा टप्पा असतो हा. तर तोपर्यंत महाविद्यालय फुलफ्लेज होत नाही, रेकॉग्नाईज होत नाही. आणि त्यानंतर जेव्हा हे अंडरग्रॅज्युएट महाविद्यालय सुरू होईल, त्यानंतर आपण MDMHचा विचार करू शकतो. मी डॉक्टर बाळासाहेब शंकर नागरूजी, जिल्हा शल्य चिकित्सक, परभणी. आपणास अत्यंत आनंदपूर्वक सांगू इच्छितो की आज परभणी शहरवासियासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मुहूर्तमेढ आज उमलेली आहे. आज परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रथम अधिष्ठाता म्हणून डॉक्टर संजयजी मोरे सर नांदेडहून इथे येऊन रुजू झालेले आहेत. आणि आजपासून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय पूर्णत्वाकडे नेण्यासाठीची कामकाजाची सुरुवात करण्यात आलेली आहे. लवकरच आपणाला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवेमध्ये अतिशय मोलाची त्यांच्या मार्फत मार्गदर्शनातून परभणीवासियांसाठी आरोग्यसेवेसाठी स्तर वाढला जाणार आहे. आणि आरोग्यसेवा आणखी चांगल्या बळकटीकरण होणार आहेत. आरोग्य सेवेबरोबरच वैद्यकीय शिक्षणाची सुविधासुद्धा आपल्या शहरामध्ये आता अत्यंत चांगल्या दर्जाची होणार आहे. त्यासाठी सर धन्यवाद. सय्यद खिजर, सुमॉन न्यूज, परभणी. बातमी पुण्यामधून आहे. पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं बोंबाबोंब आंदोलन पाहायला मिळत आहे. प्रशासनाचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आलेला आहे. वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 21 वतीनं मुंढवा ताडी गुत्ता चौक येथे प्रशासनाचा निषेध करत तीव्र निदर्शनं करण्यात येतात. यावेळी बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे. यावेळेस पुणे शहर प्रवक्ते सुनील धेंडे, त्याचबरोबर गौरव जाधव व पुणे कंटेनमेंट मतदारसंघाचे महासचिव स्वप्नील वाघमारे यावेळी उपस्थित होते. वंचित बहुजन युवा आघाडी काही 2 दिवसाअगोदर 24/7 हे ठेकेदार बनकर म्हणून आहेत, यांचा व्हिडिओ काढून फेसबुक लाईव्ह केला होता. खड्डा इतका झालेला आहे की लोकांना आता खड्ड्यात राहायचं आहे का घरात राहायचं, हा मूळ प्रश्न घोरपडीकरांना पडलेला आहे. कोरेगाव पार्क असो, घोरपडे असो, मुंडवा असो, इथले जे नगरसेवक होते हे टक्केवारी ठेकेदारांना काम देऊन या रस्त्याला चाळण बनवून ठेवलेलं आहे. तर मी वंचित बहुजन आघाडी मार्फत याचा जाहीर निषेध करतो. इथंच थांबतो. जय हिंद. कॅमेरामॅन मोजेस बरोबर रमेश कुंभार, सुमॉन न्यूज, पुणे. आढळराव यांना निष्ठावंत शिवसैनिक पराभूत करणार आहेत असं शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिरलेकर यांनी म्हटलेलं आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिरलेकर म्हणाले, आढळराव पाटील खासदार झाल्यापासून उतरती कळा लागली. त्यांनी फक्त आढळराव सेना वाढवण्याचं काम केलं. अलीबाबा 40 चोरांच्या टोळीत ते सहभागी झाले. यापुढे शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांना साथ देण्याचं काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे. शिवाजी आढळराव यांच्या जाण्यामुळे काहीच फरक पडणार नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिक जागेवरच आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. फक्त आढळराव सेना निघून गेलेली आहे. शिवसैनिकांनी आजपासून पक्ष संघटना मजबूतीसाठी कामाला लागावं असंही आवाहन शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र मिरलेकर यांनी केलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबरोबरच गद्दारी करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोठूनही निवडणूक लढवावी, त्यांना निष्ठावंत शिवसैनिक पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना पूर्वी अधिक ताकदवान होती, पण 2004 आढळराव सेनेत आली. त्यांना 3 वेळा खासदार केले. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यात सतत भांडणे लावण्याचं काम केलं
असंही सचिन आहिर यांनी म्हटलेलं आहे। मला लोकसभेत पाठवा, मी विधानसभेला कुठल्याही तालुक्यात तुम्हाला अडचण करणार नाही। हा प्रत्येक आमदाराला राष्ट्रवादीचा शब्द दिला, जे तुमचे शरद सोनवणे गणेशराव राष्ट्रवादीचा आज सांगताय, ते दिलीप पाटील भेटले की पहिले त्यांच्या पायाला वागताय। जाऊ विचारा त्यांना की वळसे पाटलांचा पाय धरणारा आमचा जिल्हा प्रमुख जो आज सांगतोय की राष्ट्रवादीला यांनी शिवसेना बाहेर केलेली आहे, हे केवळ शिवसैनिकांची माथी भडकवण्यासाठी आहे। कारण दळातला शिवसैनिक, गावचा शिवसैनिक आहेर साहेब, सातत्यानं आम्ही मंडळी राष्ट्रवादीच्या सोबत भांडत आहोत, सातत्यानं संघर्ष करत आहोत। यांनी कधीही कुठे राष्ट्रवादीच्या सोबत संघर्षात भूमिका घेतली नाही। या आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटलांचा मोठा भ्रष्टाचार आहे, वळसे पाटलांची सहकारामध्ये प्रचंड मोठी पकड आहे। मागच्या वेळेला बाजार समितीची निवडणूक आम्ही लढवली, माझ्या सारखा कार्यकर्ता केवळ 65 मतांनी पडला, पण यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतला नाही, कुठल्याही सोसायटीच्या संचालकाला फोन केला नाही। थोडी मेहनत दादा घेतली असती तर 4-2 संचालक निश्चित मागच्या बाजार समितीच्या आपल्या या ठिकाणी बसले असते। आता कारखान्याची निवडणूक लागली, मेर्लेकर साहेब आम्हाला ते शिंगणापूरला होते, आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा, आम्ही उमेदवार शोधले। एकतर सहकारात आणि साखर कारखान्यात सतत 3 वर्ष होत घडणं आणि त्यांच्या ज्या सहकार्यातल्या अटी आहेत त्या पूर्ण करून उमेदवार मिळणं नामुष्कीचं होतं। आम्ही 12-13 उमेदवार शोधले, फॉर्म भरले आणि सिंगापूरवर आल्यानंतर आमचे फॉर्म भरून साहेब झालेले होते। आणि नंतर ज्या दिवशी माघारीचा दिवस आला त्या दिवशी यांनी आम्हाला सांगितलं सुद्धा नाही, डायरेक्ट उमेदवारांना फोन केले आणि तुम्ही माघार घ्या, भीमाशंकर कारखान्यात आपल्याला वळसे पाटलांना अगदी बिनविरोध या ठिकाणी कारखाना द्यायचा आहे। म्हणजे साठवलं तर कुणाचं आहे वळसे पाटलांची हे शिवसैनिक ओळखत नाहीत, अशातला भाग नाही मागवलं, फक्त कोणी बोलत नाही, पण प्रत्येक ठिकाणी त्यांची तडजोड ही त्यांच्याशी चालू असती। त्यांना लोकसभेला 80,000 मत पडतात आणि विधानसभेला मात्र सतत प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत पहा, या तालुक्यातला उमेदवार कुणी असू द्या, 6 कोटी खर्च करून 2 महिने आधी उमेदवार जाहीर झालेले आरोप गिरे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते त्यांना उमेदवारी दिली, त्यांनाही 60,000 मत। माझ्यासारखा फाटका कार्यकर्ता उभा राहिला, 5-50 लाख खर्च केले शिवसैनिकांनी, खिशातून वर्गणी दिली, काही कुणाचे उद्धव साहेबांची सभा नाही, स्वतः आदरावानी फक्त 7 गावांमध्ये येऊन सभा घेतल्या 142 पैकी, तरी राजाराम बानखेलेला देखील 7,000 मत आहे साहेब। मी स्वतः विधानसभा लढवली, म्हणजे कुठेही त्या मतांमध्ये वाढ होत नाही हे जाणीवपूर्वक लक्ष घालत नाही। कारण लक्ष घेतलं, मतदान वाढवलं तर कुठेतरी दुसऱ्या कार्यकर्त्याला ताकद मिळेल, तो मोठा होईल। मी पंचायत समितीला तिकीट मागितलं, मला पंचायत समिती। डॉक्टर अतुल साबळे, झुमॉन न्यूज, आंबेगाव। देशाच्या राष्ट्रपती पदाची मतमोजणी पार पडली, यात भाजपच्या प्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आणि देशाच्या इतिहासात आदिवासी महिला पहिल्यांदाच राष्ट्रपती झाल्यात। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी भागात खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघामध्ये आमदार रवी राणा यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा आदिवासींसोबत फटाके फोडून जल्लोष केलेला आहे। यावेळी आदिवासींनी पारंपरिक नृत्य करत आनंद साजरा केलाय। यावेळी आमदार रवी राणा यांनीही आदिवासी सोबत नृत्य केलेलं आहे। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मेळघाट मध्ये आणण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केलेली आहे। इसलिए हम मिठाई वगैरह बांट रहा है रोही राणा के साथ में और बहुत खुशियाँ मना रहा है और खुशी है हमको कि हमारा ये क्षेत्र नवनीत राणा का क्षेत्र है। क्या नाम है तुम्हारा? रामरती देना बाद में भाभी का नाम है। आप यहाँ पे खुशियाँ क्यों मना रहे हैं, किस तरीके से खुशियाँ मना रहे हैं? खुशियाँ साहेब, हम सबसे पहले अपने राष्ट्रपति मुर्मू जी ये चुनकर आ गए है लोगों के सबके आशीर्वाद से, और मैं सबसे पहले मैं पंतप्रधान मोदी जी इनका आभार व्यक्त करता हूं, जिन्होंने आज किसी पक्ष ने, किसी पार्टी ने, किसी व्यक्ति ने, किसी प्रधानमंत्री ने या किसी सांसद ने ऐसे ये अवसर नहीं दिया हमारे आदिवासियों को सर्वोच्च पद पर बैठने का, ये बहुत बड़ी गर्व की बात है। तो मैं आदर करता हूं, मैं सबसे पहले अपने सम्माननीय खासदार साहेब, खासदार मैडम नवनीत राणा और
रवि भैया राणा साहेब जी को, जिन्होंने इतने बड़े इनके प्रयासों से आज द्रौपदी मुर्मू जी हमारे आदिवासी महिला देश के राष्ट्रपति बन गया है। इस खुशी में हमने यहाँ एक खुशी एक जल्लोष मनाया है और हमें विश्वास है, हमको विश्वास है कि हमारे आदिवासी सर्वोच्च पद पे बैठ गया है तो निश्चित तौर पर सारा देश का विकास भरपूर मात्रा में होगा। आज मेलघाट मध्ये आदिवासी बहुल क्षेत्र है, खासदार नवनीत राणा यांचं क्षेत्र आहे आणि या भागामध्ये लाखोच्या संख्येने आदिवासी परिवार राहतात। येथे मोठा जल्लोष आणि आनंदाचं वातावरण आहे। प्रत्येक गावामध्ये आदिवासी बांधव आदिवासी नृत्य करून द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत आहे आणि एका आदिवासी महिलेला संधी दिली देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचंसुद्धा अभिनंदन करत आहे। आणि सगळ्यांची मांग आहे की या देशाच्या राष्ट्रपती ज्या आदिवासी झालेल्या आहे एक महिला, त्यांनी मेलघाटमध्ये यावं, मेलघाटच्या आदिवासींना खऱ्या अर्थानं जवळून त्यांनी पाहावं, जवळून त्यांना पाहण्याची संधी द्यावी आणि त्यासाठी नक्कीच खासदार नवनीत राणा त्यांना आणण्याचा प्रयत्न करील। आणि मला असं वाटते की आज आदिवासी कुटुंबासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजींनी एका आदिवासी महिलांना देशाच्या सर्वस्व पदावर त्या ठिकाणी बसवलं आणि त्या त्या प्रचंड विजय बहुमताने विजय झाल्या, हे सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण इथे मिठाई वाटून मोठ्या प्रमाणात जल्लोष करून आदिवासी बांधव इथे साजरा करत आहे। अनिरुद्ध उगले, सुमॉन न्यूज, अमरावती। बातमी अकोल्यामधून आहे। कचरा गाडीच्या अभावामुळे शहरात घाणीचं साम्राज्य निर्माण झाले तर नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं नागरिकांच्या जीवाशी जाणीवपूर्वक खेळलं जात असल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळत आहे। मूर्तिजापूर शहरात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य झाल्यानं नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं जनतेच्या आरोग्याशी जाणीवपूर्वक खेळलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी घाणीचं साम्राज्य आढळून आले, त्यामुळे जाणीवपूर्वक नगर प्रशासनाच्या वतीनं नागरिकांच्या जीवाशी खेळलं जात असल्याचं बोललं जात आहे। सध्या सर्वत्र मलेरिया आणि टायफॉइड आणि न्यूमोनियाचा प्रकार सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, तर यामुळे नागरिकांना व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। धनराज सपकाळ, सुमॉन न्यूज, अकोला। आणि अतिशय महत्त्वाची बातमी अकोल्यामधून आहे। बालकांसह वयोवृद्धांना निमोनियाचा धोका आता होऊ शकतो असं डॉक्टर पुरुषोत्तम चावके यांनी म्हटलेलं आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांनी अँटीबायोटिक्स घेण्याचं आवाहन केलेलं आहे। मूर्तिजापूरमध्ये सध्या व्हायरल इन्फेक्शनमुळे तापाच्या रुग्णांची संख्या वाढली, तर अनेकांना सर्दी खोकल्याचीही लक्षणे आहेत। सर्दीमुळे फुफ्फुसामध्ये कफ दाट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। लहान मुलांसह वयोवृद्धांना निमोनियाचा यामुळे धोका वाढलेला आहे असंही यावेळी डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। जिल्ह्यात कोविडच्या सोबतच व्हायरलच्या तापानं अनेकांची डोकेदुखी आता वाढलेली आहे, त्यामुळे डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या जास्त होत आहे। सध्याची जे वातावरणामध्ये बदल आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, तर त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी कशा प्रकारची दक्षता घ्यायला हवी? सध्याची परिस्थिती बघता व्हायरल इन्फेक्शनमध्ये तापीची लक्षणं वाढत असून सर्दी व कफ ही लक्षणं पण आढळत आहेत। सर्दी व कफामध्ये वयोवृद्ध व्यक्तीमध्ये तसेच लहान बालकांमध्ये यांची इम्युनिटी कमी असल्यामुळे कफ दाटून निमोनिया होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे। त्या कारणामुळे अशा रुग्णांना वेळेवर ट्रीटमेंट घेत असताना किंवा अशी लक्षणं आढळल्यानंतर त्यांनी लगेच डॉक्टरांची सल्ला घेणे गरजेचं आहे। सर, आपला असा जर समजा प्रकार घडला तर त्यावेळेला एकदा नेम पकडल्या जाते की कोविडच आहे, आपण नुकतंच कोविडमधून बाहेर पडलो, त्या संदर्भात आपण काय सांगाल? जेव्हा अशी लक्षणे आढळली तेव्हा सर्वप्रथम सरकारी हॉस्पिटल असो का खाजगी हॉस्पिटल असो, इथे डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून त्यांच्या सल्ल्यानुसार औषधी घेणेही योग्य आहे। तसेच कोविडचा धोका अजून टळलेला नाही आहे। आपल्या राज्यामध्ये
बहुतांश जिल्ह्यांमध्ये अजूनही कोविडचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आपण सरकारी आरोग्य विभागाकडून दिलेली कोविड रिलेटेड नियमावली आहे त्याचे पालन करणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्स मेंटेन करणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर यूज करणे इत्यादी गोष्टींचा जर उपयोग केला तर आपण कोविडचा धोका टाळू. तसेच शालेय तसेच महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहेत अशा ठिकाणी जात असताना त्यांनी सॅनिटायझर व मास्कचा वापर करणे केलास ते योग्य राहील. धनराज सपकाळ, सुमॉन न्यूज, अकोला. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल भाजपच्या वतीनं लोणीमध्ये जल्लोष साजरा केला जातोय. देशाच्या राष्ट्रपती पदावरती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आणि त्याचाच जल्लोष अहमदनगरच्या राहत्यामधील लोणीमध्ये पाहायला मिळाला. राहता तालुक्यातील लोणी येथे आज देशाच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आणि देशातील पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या याच सन्मानार्थ अहमदनगरच्या राहत्यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी आनंद उत्सव साजरा केलेला आहे. आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांची आज निवड झालेली आहे. मनापासून मी त्यांचे अभिनंदन करते. खरं तर एक महिला म्हणून, आदिवासी महिला म्हणून जशी दखल घेतली गेली असे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचीसुद्धा मनापासून अभिनंदन करते. कारण सर्वसामान्य घटकातील एक आदिवासी महिला अनेक संकटांना सामोरं जाऊन पतीचे निधन झाले, मुलांचे निधन झाले, एक शिक्षिका म्हणून काम करत असताना समाजामध्ये समाजाला कशाची गरज आहे हे ओळखून आलेल्या संकटांना तोंड देऊन त्यांनी जे काम केलेलं आहे ही कामाशी दक्षता घेऊन आज त्यांची जी निवड झालेली आहे आपल्या देशाला अभिमानास्पद एक महिला म्हणून चांगलं काम करू शकेल आणि आमच्यासारख्या महिलांनासुद्धा एक चांगला अभिमान आहे. एवढं बोलून मी परत त्यांना एकदा मनापासून शुभेच्छा देते. माझे दोन शब्द संपवतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावरती प्रचंड बहुमतांनी निवड झाली आणि चिखली तालुक्यातील हरणी या आदिवासी बहुल गावात कौशल्यबाई जाधव या आदिवासी वयोवृद्ध महिलेनं लाडू तुला करून हा आनंद साजरा केलेला आहे. समाजासाठी समर्पित वृत्तीनं काम करणाऱ्या आदरणीय द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदन सोहळ्यात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. याचा विलक्षण आनंद होत असल्याचे उद्गार त्या महिलेने काढलेले आहेत. देशाच्या राष्ट्रपती पदावरती प्रथमच एक आदिवासी महिलेला संधी मिळालेली आहे. हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा सन्मान आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. संग्रामपूर तालुक्यातील वाहणारी खिरोडा पूर्णा नदीला पहिला पूर आला आणि नदीचं पाणी हेच जीवन असून नदी ही परिसराची लोकांची जलवाहिनी आहे. नदी ही जीवनदायी असल्यामुळे त्याचं जलपूजन करणं आवश्यक आहे. यावेळी या नदीचं जलपूजन झालेलं आहे. संतनगरी शेवगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी या नदीचं जलपूजन केलेलं आहे. यावेळी मंडळ अधिकारी तांबारे तसेच चालक सात भाकरे उपस्थित होते. पाडसूर, झाडेगाव, मनसगाव या ठिकाणी भेटी दिल्या. त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना देण्यात आलेले आहेत. आणि ज्या घरांची पडझड झालेली आहे किंवा ज्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना त्यांना देखील शासनाच्या वतीनं तात्काळ मदत या ठिकाणी देण्यात येईल. धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज, अकोला. या क्षणाची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अशी माहिती दिलेली आहे. आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी.
आपण बघतोय खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत. आताची मोठी बातमी आपण बघतोय, तर खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटात गेल्यानं त्यांच्या नेतृत्वामध्ये घाट खालील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आहेत. विश्रामगृहामधील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे. तर पुढे बोलताना जाधव यांनी असं म्हटलेलं आहे, शिवसेनेतील प्रत्येक व्यक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे जळगाव जामोद खामगाव आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश पदाधिकारी हे खासदार प्रताप जाधव यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आपण जवळपास 20 तारखेपासून पाहत आलो आणि या राजकीय घडामोडीत आमच्या जिल्ह्याचे 2 आमदार संजयजी रायमुडकर आणि दुसरे आमदार आमचे संजूभाऊ गायकवाड आणि आमचे माजी आमदार शशिकांतजी केळेकर यांनी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन झालं. त्याचबरोबर आता आमच्या संसदेतील 12 खासदार त्या 12 खासदारांमध्ये आमचे सन्माननीय आमचे खासदार प्रतापरावजी जाधव हे पण सुद्धा त्यांच्या गटात सामील झाले आणि त्यांना एक पाठिंबा म्हणून खासदार प्रतापराव जाधव यांना पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी जिल्ह्याच्या घटाखालचे सर्व आमचे तालुकाप्रमुख असतील, लोकप्रतिनिधी असतील, आम्ही सर्वांनी एकसंघ निर्णय घेऊन सन्माननीय प्रतापराव जाधव यांना आम्ही आज पाठिंबा दिलेला आहे आणि ते जो निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत राहू असं माझं शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख म्हणून आमचं मत आहे. खासदार प्रतापराव, मी उपजिल्हा प्रमुख राजू पाटील. आज आम्ही या मान्य खासदार साहेबांच्या आदेशानुसार खासदार साहेबांना सहकार्य करायचं म्हणा किंवा त्यांच्यासोबत जायचं म्हणून आम्ही आज आजचा कार्यक्रम ठरला आहे. आज पत्रकार परिषद ठरली आहे. आमची शिवसेना वैयक्तिक माझी, मी बाकीच्याबद्दल बोलत नाही, माझी शिवसेना ही फक्त खासदार साहेब आहेत. त्यांनीच मला पद दिलं, त्यांच्यामुळेच मी पदावर म्हणून बाकीचा विषय मला काही येणार नाही. कोण जायचे कोण नाही आहेत, पण मी व तालुक्यातले माया म्हणजे पदाधिकारी शाखा प्रमुखपासून तर उपजिल्हा प्रमुखपर्यंत सर्व खासदार साहेबांसोबत राहतील. कारण आम्हाला बनवलं, खासदार साहेबांनी बनवलं, आमची निष्ठा आहे, खासदार साहेब आहेत, म्हणून आम्ही सर्वदेव खासदार साहेबांसोबतच राहू. धनगा सपकाळ, झुमॉन न्यूज अकोला. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहुयात हेडलाईन्स. काँग्रेस आपल्या धारे उपक्रमात पाचोऱ्यात खरोखरी दिलेत रेशन कार्ड, नागरिकांनी केलाय पदाधिकाऱ्यांचा सन्मान. परभणीमध्ये मोरे यांनी स्वीकारलाय अधिष्ठाता म्हणून पदभार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजास सुरुवात. वंचित बहुजन आघाडीचं बोंबाबोंब आंदोलन, बोंबाबोंब आंदोलन करत प्रशासनाचा निषेध. आढळगाव यांना निष्ठावंत शिवसैनिक पराभूत करणार, शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिरलेकर यांचं वक्तव्य. अमरावतीच्या मेळघाटात आदिवासींनी केलाय रवी राणांसोबत जल्लोष, देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विजय. यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा झुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.